जय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपलं आवडतं यूट्यूब चॅनल कृषी सेवक मध्ये। मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रोपवाटिकेचे अर्थशास्त्र यावर आधारित प्रश्नोत्तरे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राइब करा, खाली दिलेली बेलची बटन अवश्य दाबा, जेणेकरून माझे नवीन महत्त्वपूर्ण नोट्स सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हे सगळे व्हिडिओ अवश्य शेअर करा। चॅनलच्या मेन पेजवर जाऊन मागील सगळे व्हिडिओ पाहून तुम्ही हमखास अभ्यास करू शकता। चला तर मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, रोपवाटिकेच्या खर्चाचे मुख्यतः किती प्रकार आहेत? उत्तर आहे दोन प्रकार आहेत। पुढील प्रश्न, रोपवाटिकेच्या कॉस्ट ए मध्ये किती बाबी समाविष्ट असतात? उत्तर आहे 5 बाबी समाविष्ट असतात। पुढील प्रश्न, रोपवाटिकेच्या कॉस्ट बी मध्ये किती बाबींचा समावेश होतो? उत्तर आहे 15 बाबींचा समावेश होतो। पुढील प्रश्न, रोपवाटिकेचे आर्थिक नियोजन किमान किती वर्षांसाठी करावे? उत्तर आहे 10 वर्षासाठी करावे। पुढील प्रश्न, रोपवाटिकेच्या खर्चाच्या बाबी किती स्तरात विभागलेल्या असतात? उत्तर आहे 3 स्तरात विभागलेल्या असतात। ते 3 स्तर पुढील प्रमाणे, पहिला स्तर म्हणजे रोपे कलमे तयार करणे, दुसरा स्तर म्हणजे रोपाकलमांची जोपासना करणे आणि तिसरा स्तर म्हणजे रोपाकलमांची वेळेत विक्री करणे, हे 3 स्तर आहेत।